नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काय महत्वाचे प्रश्न बघणार आहेत ते एकदम निवडक आहेत समृद्धी महामार्ग एकूण किती जिल्ह्यातून जातो एकदम आय एम पी प्रश्न सर्वांनी स्टार मारून लिहून ठेवा येणाऱ्या परीक्षेमध्ये डायरेक्ट छापण्याची शक्यता आहे तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी एकूण बघा दहा जिल्ह्यामधून समृद्धी महामार्ग जातो बघा पुढचा प्रश्न पाहूयात हा सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा आहे गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गायक कोण आहेत एकदम आय एम पी प्रश्न आहे लगेच लगेच बघा नोट डाऊन करून ठेवा या ठिकाणीचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी शाहीर सावळे लक्षात ठेवा शाहीर सावळे महाराष्ट्रामध्ये सध्या किती वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत बघा दोन गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण बनलेले आहेत एकदम आय एम पी क्वेश्चन आहे तर बघा जे काही देवेंद्र फडणवीस आहेत बघा ते देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री बनलेले पहा पुढचा प्रश्न पहा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण बनलेले आहेत तर राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक एक मंगल प्रभात लोडा हे मुंबई उपनगरचे पालकमंत्री बनलेले आहेत आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्कीच ऑन करा बघा आणि आजच्या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त सहा अशी लाईक ठेवू बघा लाईक केलं कळत की जी माझी मेहनत आहे ती शंभर टक्के काम करते तेव्हा लगेच लाईक आणि बघा तुम्ही नुसते व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा तुम्हाला असे चालू घडामोडी आणि जिकेचे व्हिडिओ पाहायला मिळतील त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर दीपक केसकर बघा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत कोण दीपक केसकर त्याची भुक्ती बनवणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये एकदम आय एम पी प्रश्न आहे तर बघा हा गुजरात राज्यामध्ये स्थिती दुधाची भुक्ती बनवणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प गुजरात राज्यामध्ये स्थिती दुधाची भुक्ती बनवणारा बघा हा गुजरात राज्यामध्ये स्थिती पुढचा प्रश्न आहे बघा अंदमान निकोबार बेटांचे राजधानीचं शहर कोणतं आहे अंदमान निकोबाराचं राजधानीचं शहर कोणतं आहे तर पोर्ट ब्लेअर ऑप्शन क्रमांक तीन पोर्ट ब्लेअर लक्षात ठेवा लक्षद्वीपची राजधानी विचारली तर बघा करवत्ती दादर नगर हवेलीची विचारली तर सीलवासाई हे पण लक्षात ठेवा गोवा राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे तर गोवाची राजधानी कोणती बघा पणजी पणजी ही गोवा राज्याची राजधानी आणि गोवा हे बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात लहान राज्य आहे भारतात शिलालेख सर्वात मोठा संग्रह कोणत्या ठिकाणी आपल्याला आढळतो तर मैसूर या ठिकाणी बघा भारतामध्ये शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह आपल्याला आढळतो भारतातील अतिपश्चिमेकडील व अतिपूर्वेकडील राज्याची आपल्याला जोडी ओळखायची आहे तर गुजरात हे बघा या ठिकाणी अतिशय पश्चिमेकडील आणि अरुणाचल प्रदेश बघा अतिशय पूर्वेकडील राज्य आहे मग ऑप्शन क्रमांक हे आपलं राईट आन्सर आहे तर बघा भारताचं अतिशय पश्चिमेकडील राज्य कोणतं आहे गुजरात राज्य आहे आणि अतिशय पूर्वेकडील राज्य कोणतं आहे बघा अरुणाचल प्रदेश आहे अति उत्तरेकडील राज्य कोणतं आहे जम्मू काश्मीर आणि अति दक्षिणेकडील राज्य बघा तमिळनाडू चारही पॉईंट आय अतिशय आयमपीत भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी आपल्याला कोणत्या ठिकाणी पाहायला मिळतो तर अंदमान निकोबार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो कोणता बेरन या पर्वतीय प्रदेशामध्ये भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी आपल्याला पाहायला मिळतो धर्मशाळा हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये ते हे बघा हिमाचल प्रदेश या ठिकाणी धर्मशाळा हा जिल्हा आहे बघा लक्षात ठेवा धर्मशाळा जिल्ह्यामध्ये दलाई लामांचं आश्रयस्थान आहे तसेच ते टिबेटियन प्रशासनाचं मुख्य केंद्र सुद्धा आहे पालामू अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये कोणतं पलामू अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे सर्वांचं बरोबर आहे पाहिन झारखंड या ठिकाणी बघा पलामू अभयारण्य स्थिती लक्षात ठेवा झारखंड पलामू हे झारखंड राज्यामधील अठराशे ब्याण्णवमध्ये मध्ये वसवलं गेलं आणि ते कोयल नदीच्या काठी वसलेलं आहे कोणत्या कोयल नदी भाषेवर शंभर टक्के प्रश्न पाहायला मिळणार आहे तर मिनी ही कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे कोणती मिनी ती अरुणाचल प्रदेशची प्रमुख भाषा आहे लक्षात ठेवा मिनी ही अरुणाचल प्रदेश तर बघा मणिपूरची मणिपुरी भाषा आहे नागालँडची आओ अंगामी भाषा आहे त्याचप्रकारे आसामची आसामी आणि बंगाली आहे तर मित्रांनो बघा आता भरत्या चालू झालेल्या आहेत सगळे तडून अभ्यासाला लागले आहेत परंतु योग्य दिशेने आपला अभ्यास होणं खूप गरजेचं आहे यासाठी बघा आपण एक चालू घडामोडीची पिढीए बनवलेली ही पिढीएफ बघा मागील सहा महिन्यांच्या चालू घडामोडी असणार यामध्ये महत्त्वाच्या नियुक्त्या पुरस्कार सगळ्या या ठिकाणी आपण काय केले ओकेमध्ये कार्यक्रम केला आहे तर तुम्हाला फक्त ही पीडेफ बघा नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे हे नव्याण्णव रुपये तुम्हाला जर का आपला फोनपे नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशीला सेंड करायचे आहेत किंवा तुमच्याकडे दुसरं ॲप असेल तर शेजारी दिलेला क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही नव्याण्णव रुपये पाठवू शकता ती म्हणे बघा ऐन टायमाला ताण लागली म्हणून वीर खोदू नये तर मित्रांनो आपल्याला आत्तापासूनच काय करायचं अभ्यास करायचा आहे टायमाला बघा ज्यावेळेस बघा आपण आत्ता घाम गाळला तर आपल्या रक्त सांडायची गरज नाही पडणार त्यामुळे मित्रांनो लगेच लगेच तुम्ही बघा नव्याण्णव रुपये या ठिकाणी सेंड करू शकता फोनपेला आणि त्याचा स्क्रीनशॉट बघा ह्याच व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे आपला व्हॉट्सअप नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी लगेच लगेच मित्रांनो तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचं लगेच लगे तुम्हाला ही पीडीएफ काही सेकंदामध्ये अवेलेबल केली जाईल पैसे कधी पण कमू शकतो परंतु गेलेली वेळा आपण कधी कमू शकत नाही हा शेवटचा चान्स आहे आपला त्रिपुरा आगरतळा तर गुवाहाटी बरोबर काय तर गुवाहाटी कुठे बघा अरुणाचल प्रदेश या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे बघा त्रिपुरातील सगळ्यात मोठं शहर कोणतं आहे बघा आगरतळा तसंच आसाममधलं कोणतं गुवाहाटी बॅरन ज्वालामुखी कोणत्या ठिकाणी आढळतो तर आता आपण बघितलं अंदमान आणि निकोबार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे व्हेरी व्हेरी आय एम पी क्वेशन हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे लक्षद्वीप ऑप्शन क्रमांक तीन भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे पुढचा प्रश्न बघा सेल्युलर जेल कोणत्या ठिकाणी आहे तर हे कुठे पोर्ट ब्लेअर या ठिकाणी स्थित आहे बघा पोर्ट ब्लेअर या ठिकाणी आणि पोर्ट ही अंदमान निकोबाराची काय बघा राजधानी याला काळ्या पाण्याचं जेल सुद्धा म्हटलं जातं साखरेचं भांडार म्हणून खालीलपैकी कोणतं राज्य ओळखलं जातं साखरेचं भांडार म्हणून तर बघा उत्तर प्रदेश हे राज्य ओळखलं जातं लक्षात ठेवा उत्तर प्रदेश हे राज्य ओळखलं जातं तर बघा उत्तर प्रदेश साखरेचं भांडार ऊसाचं क्षेत्राबाबत उत्तर प्रदेशचा प्रथम क्रमांक लागतो आणि साखरेच्या उत्पादनामध्ये आपल्या महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो आपल्या भारतामध्ये कापूस या पिकाचं सर्वात जास्त उत्पादन करणारं राज्य कोणतं आहे कापूस तर राईट आन्सर बघा गुजरातमध्ये सर्वात जास्त कापूस उत्पादन केलं जातं कापूस लागवडीमध्ये भारत आपल्या जगामध्ये प्रथम क्रमांकावरती हे पॉईंट लक्षात ठेवा प्रमुख कापूस उत्पादक राज्य पाहिले तर महाराष्ट्र पंजाब हरियाणा कापसाच्या जाती बघा बुरी लक्ष्मी वरलक्ष्मी देवराज आणि कंबोडिया हे काय बघा कापसाच्या जातीत मणिपूर राज्याची राजधानी कोणती मणिपूर राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे इनफाळ ही बघा मणिपूर राज्याची राजधानी कोणती इनफाळ पुढचा प्रश्न आहे बघा कवरत्ती ही कोणत्या संघ राज प्रदेशाची राजधानी कोणती कवरत्ती तर ही बघा लक्षद्वीपची ऑप्शन क्रमांक तीन लक्षद्वीपची अंदमान निकोबार पोर्ट ब्लेअर टिंबटिंब हे देशातील अतिशय पूर्वेकडील राज्य आहे अतिशय पूर्वेकडील राज्य कोणते बघा अरुणाचल प्रदेश हे अतिशय पूर्वेकडील राज्य आहे देशामधील अतिपश्चिमेकडे राज्य आपण बघितलं गुजरात आहे दक्षिणेकडील राज्य कोणतं आहे तर दक्षिणेकडील राज्य आहे तमिळनाडू आणि आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर ही बघा बिकानेर या ठिकाणी स्थिती लक्षात ठेवा आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ बिकानेर या ठिकाणी आशियातील सर्वात मोठी त्याचबरोबर बघा जोधपूर हे राजस्थानच्या वाळवंटामधील सर्वात मोठं शहर आहे आणि जैसलमेर बारमेरी शहरं प्रत्यक्ष वाळवंटामध्ये स्थितीत भारतात रेशम उत्पादनासाठी अग्रेसर राज्य कोणतं आहे तर कर्नाटक राज्य बघा रेशम उत्पादनासाठी अग्रेसर राज्य आहे कर्नाटकातील रेशम उत्पादनातील प्रमुख केंद्र कोणतं आहे बघा कुर्ग कुर्ग जिल्हा बघा नैसर्गिक रेशीम उत्पादनामध्ये भारतात चीनंतर बघा जगात दुसरा देश आहे भारतामध्ये दे तस तसर एरी मूग तुती या चार प्रकारचे रेशीम उत्पादन केले जाते हे पण लक्ष ठेवायचे तर मित्रांनो आपण जर तलाठी भरती वनरक्षक भरती त्याच्यानंतर आरोग्य विभाग भरती उत्पादन शुल्क त्याच्यानंतर जे काय दारूबंदी पोलीस आहे नगर परिषद भरती आहे जे काही भरती असतील बघा त्यासाठी बघा एकोणचाळीस प्रश्न पत्रिकेचा संच या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आणि हा बघा बावीस मे पासून सगळीकडे उपलब्ध झाणार आहे त्यामुळे मित्रांनो ज्यांना कोण हे पुस्तक घ्यायचं असेल त्यांनी बघा हे आवश्यक घ्या हे बघा जबरदस्त पुस्तक आहे बघा यामध्ये सगळेच प्रश्न एकदम असे जे काय टी सी एस आय बी पी एस पॅटर्न आहे बघा त्यानुसार टाकलेले ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी घेऊ शकता ठेवायचं आपल्याला पुढचा प्रश्न आहे बघा धोलकाल गणेशाची पर्वतावरील मूर्ती कोणत्या राज्यामध्ये तर कोणत्या राज्यामध्ये बघा ही छत्तीसगड या ठिकाणी स्थिती हे पण लक्षात ठेवा धोलकाला गणेशाची पर्वतावरील मूर्ती छत्तीसगड राज्यामध्ये स्थिती कोणत्या दोन राज्यांना इंद्रावती नदीचा पूल जोडण्यात येणार आहे तर कोणकोणते कौं राज्य आहेत बघा ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र आणि छत्तीसगड हे दोन राज्य आहे बघा इंद्रावती महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवरून दक्षिणेलाही नदी देवाती इंद्रावती नदीच्या उपनाद्यावर लक्षात ठेवायचं आपल्याला बंदिया अंकेरा आणि डोंगरी ह्या काय बघायच्या उपनद्या आहेत भारतामधील हरित क्रांतीचे जनक कोण आहेत तर यम एस स्वामीनाथन स्वामीना स्वामीना हे बघा हरित क्रांतीचे जनक आहेत यम एस स्वामीनाथन खूप महत्वाचा प्रश्न हे पाठ करून ठेवायचा आपल्याला तर डॉक्टर यम एस स्वामीनाथन हरित क्रांती आणि जे काय डॉक्टर वर्गीस कोरियने हे दुग्ध कालतीम त्यालाच काय म्हणतात व्हाईट रिव्हॉल्युशन दक्षिण भारतामध्ये हा मुख्य कोणाचा व्यवसाय दक्षिण भारतामध्ये पशुपालन हा कोणाचा व्यवसाय तर आपल्याला लक्षात ठेवायचं बघा तोडा लक्षात ठेवा ही जमात बघा दक्षिण भारतातील निरगिली पर्वताच्या परिसरामध्ये आढळते आणि पशुपालनामध्ये मुख्य पालन करत असतात काश्मीर खोऱ्यामध्ये कोणत्या प्रकारची आपल्याला मृदा पाहायला मिळते काश्मीर खोऱ्यामध्ये तर बरोबर उत्तर आहे बघा पीठ प्रकारची मृदा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते आय एम पी क्वेश्चन आहे ही मृदा बघा सामान्यत ओल्या प्रदेशामध्ये आढळते डोंड्रा सामान्य खूप उंच आणि बर्फा दिशित प्रदेशामध्ये आपल्याला डोंड्रा आढळते मेहसाणा या जातीच्या म्हैस खालीलपैकी कोणत्या राज्यातील कोणती मेहसाणा जातीची म्हैस ही कोणत्या राज्यातील आहे ती बघा गुजरात राज्यामधली ऑप्शन क्रमांक दोन गुजरात सर्वाधिक पावसाचं ठिकाण असणारं मोनसिनराम हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये ते बघा मेघालय या ठिकाणी स्थिती सर्वाधिक पावसाचं ठिकाण असणारं मोनसिनरामे मेघालय या ठिकाणी स्थिती लक्षात ठेवा शिलाँग ही बघा मेघालयची राजधानी गारो खासी आणि जैतिया डोंगरांगाचा सामेश या ठिकाणी होतो मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसांच्या सरींना महाराष्ट्रामध्ये काय मानतात एकदम सोपा प्रश्न आहे ज्याला काय म्हणतात बघा आम्रसरी असं म्हणतात काय म्हणतात आम्रसनई अंब्रस आम्रसरी असं मानतात समुद्रामधील मा ज्या काय सोनामी लाटा आहेत कशामुळे निर्माण होतात तर जे काही पाण्याखाली भूकंप होतो हो, त्यामुळे समुद्राखाली सुनामी लाटा निर्माण होत असतात भारतामधील जे काही लुवारं आहे कोणत्या ऋतूमध्ये वाहतं लुवारं तर हे बघा उन्हाळ्यामध्ये लुवारं वाहत असतं लक्षात ठेवा उन्हाळ्यात खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमधून हिमालय पर्वत निर्माण झालेला आहे तर कोणत्या प्रक्रियेतून हिमालय निर्माण झालेलं आहे तर वली प्रक्रियेमधून हिमालय पर्वत निर्माण झालेलं आहे बघा माळवा पठाराचा बराच मोठा भागा कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर हा ताह भाग बाँग बघा मध्य प्रदेश या ठिकाणी स्थित आहे अरवली पर्वताच्या पूर्व उतारावर मेवाडचं पाठार आहे आणि या पठाराच्या पूर्वेला माळवा व बुदेलखंडचं पाठार आहे पुढचा प्रश्न आहे बघा बालीमेला धरण कोणत्या राज्यामध्ये आहे कोणतं बालीमेला ते ओडिसा राज्यामध्ये बघा कोणत्या ओडिसा ओडिसा राज्यातील कोणकोणते अजून धरण प्रकल्प आहेत तर हिराकुडा महत्त्वाचा आहे महानदीवरती बघा कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यामध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला ते बघा सिक्कीम राज्यामध्ये कांचनगंगा हे शिखर स्थित आहे बघा कांचनगंगा सिक्कीममध्ये याची उंची आठ हजार पाचशे मीटर आहे पुढचा प्रश्न बघा पृथ्वीच्या सर्वात मधल्या थराला टिंबटिंब म्हणतात तर पृथ्वीच्या सर्वात मधल्या थराला काय म्हणतात प्रावरण असे मानतात लक्षात ठेवायचं हे प्रावरण नेक्स्ट बघा आणि या ठिकाणी बघा भूकावचाचे दोन भाग असतात सियाल त्याच्यानंतर भुकावचाचा याला वरचा भाग म्हणतात आणि सायमा भूकावचा खालचा भाग प्रावरण हे पृथ्वीचा मधला थरा भूकावचाच्या खाली असतो पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणतं एक उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील उष्ण स्थानिक वारे म्हणून निर्देशित करता येईल तर राईट आन्सर आहे बघा लू, लू वारे कोणतं लु वारे भारतात उन्हाळ्यामध्ये सूर्यकिरण बघा लंबरूप पडून तापमान वाढतं याचा परिणाम म्हणून लू या अतिउष्ण वारेचे निर्माण उत्तर भारतामध्ये तयार होते विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा आहे तर बघा अविशिष्ट लक्षात ठेवा विंध हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे अविशिष्ट पर्वते विंध्य पर्वतरांग पूर्व पश्चिमेला पसरले आहेत बघा विंध्य पर्वतरांग पूर्व पश्चिमेला पसरले आहेत विंध्य पर्वतरांगाच्या दक्षिणेला सा सातपुडा पर्वतरांगे आणि या विंध्य सातपुडा पर्वतरांगामधून नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी वाहते सातपुडा रांगेच्या दक्षिणेला तापी ही पश्चिम वाहिनी नदी वाहते बघा पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे मनसर टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत कोणत्या मनसर टेकड्या ते बघा नागपूर जिल्ह्यामध्ये मनसर टेकड्या कुठं नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर हे देशाचं मध्यवर्ती स्थान आहे नागपूर शहरे नाग नदीच्या काठावर वसलेलं आहे एकदम मायमपी प्रश्न आहे नागपूर जिल्ह्यात रामटेक या ठिकाणी कवी कालिदास संस्कृत विद्यापीठसुद्धा आहे सर्वांना माहीत असेल भारतामधील सर्वात मोठं बंदर आपल्याला विचारलं आहे तर भारतामधील सर्वात मोठं बंदर कोणतं आहे बघा विशाखापट्टणम हे भारतातील सर्वात मोठं बंदर आहे हे बंदर बघा भारताच्या पूर्व किनाऱ्यावर आंध्र प्रदेश राज्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये आंध्र प्रदेश आणि भारताचं सर्वात खोल आणि भूबंदिस्त बंदर आहे या बंदरामधून जपानला कच्चल लोखंड निर्यात केलं जातं पुढचा प्रश्न बघा ल लकटक तळे कोणत्या राज्यामध्ये काय प्रश्न आहे बघा लकटक तळे ते मणिपूर राज्यामध्ये स्थिती लक्षात ठेवा मणिपूर अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यामध्ये काय प्रश्न आहे अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यामध्ये तर बघा तमिळनाडू राज्यामध्ये अरुणाचल टेकड्या आहेत सागर तळावरील पर्वतरांगांना टिंबटिंब म्हणून ओळखलं जातं तर काय म्हणून ओळखलं जातं जलमग्न पर्वत म्हणून ओळखलं जातं सागर तळावरील पर्वतरांगांना जलमग्न पर्वत म्हणून ओळखलं जातं भामरागड टेकड्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहेत तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन गडचिरोली या ठिकाणी या स्थिती कुठं गडचिरोली विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे कोणता विंध्य पर्वत हा अविशिष्ट पर्वत आहे विंध्य पर्वत हा अविशिष्ट पर्वत आहे खालीलपैकी कोणती टिकडी पूर्व आणि पश्चिम घाटाला जोडत असते तर कोणती टेकडी आपल्याला ओळखायचं आहे निलगिरी ऑप्शन क्रमांक दोन निलगिरी ही टेकडी बघा पूर्व आणि पश्चिम घाटाला जोडते थी। भारतातील सर्वात मोठा नाविकतळ सिडीबर्डे कोणत्या ठिकाणी उभारला जात आहे तर राईट आन्सर आहे कारवार या ठिकाणी उभारला जातो कुठं कारवार पुढचा प्रश्न बघा मैकल पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत त्या छत्तीसगड राज्यामध्ये कोणत्या छत्तीसगड राज्यामध्ये स्थित आहेत तापी नदीचं उगम आणि स्थान हे कोणत्या ठिकाणी बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक दोन बैतूल जिल्ह्यामध्ये स्थित आहे मही चंबळ ओ बेतवा नद्या कोणत्या ठिकाणी उगम पावतात तर ह्या बघा बुदेलखंड या ठिकाणी उगम पावतात कुठं बुदेलखंड या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे बघा नर्मदा, नर्मदा नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते कोणती नर्मदा नदी तर नर्मदा नदी बघा अरबी समुद्राला जाऊन मिळते ऑप्शन क्रमांक दोन अरबी समुद्र नर्मदा नदीचा उगम हा अमरकंटक या ठिकाणी होतो आणि महाराष्ट्रामधील लांबी किती बघा चोपन्न किलोमीटर किती के चोपन्न किलोमीटर इतकी के तिची लांबी भारतामधील खालीलपैकी कोणती नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाही तर राईट आन्सर आहे बघा नर ऑप्शन क्रमांक तीन नर्मदा नदी बघा त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाही नर्मदा ही पश्चिम नदी पश्चिमवायन नदी असून तिचा उगम बघा मध्य प्रदेशमधील अमरकंटक या ठिकाणी होतो आणि महाराष्ट्रामध्ये लांबी आत्ताच बघितलं आपण चोपन्न किलोमीटर आहे आणि ते अरबी समुद्राला जाऊन मिळते माजुलिया नदीपात्रामध्ये बसलेल्या जे काय आहे त्या बेटाला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा बहाल करण्यात आलेला आहे तर या बेटाला कोणत्या वैशिष्ट्याकरता ओळखलं जातं ते बघा भारतातील सर्वात मोठं बेट आहे भारतातील पहिला बेट जिल्हा आणि दुर्मिळ प्रजातीच्या पक्षाचं या ठिकाणी वास्तव्य म्हणजे ऑप्शन क्रमांकाचार हे सर्व विधानं कसे आहेत बरोबर आहेत या ठिकाणी विचारला आपल्याला यमुना नदीच्या काठावर कोणतं शहर बसलेलं नाहीये तर उज्जैन हे शहर बघा बसलेलं नाही लक्षात ठेवा यमुना नदीचं उगम बघा हिमालयातील यमुनोत्री या ठिकाणी होतो लांबी किती बघा तेराशे शहात्तर किलोमीटर आहे आणि गंगेची सर्वात मोठी उपनदी आहे तिस्ता नदी खालीलपैकी कोठे उगम पावते तिस्ता नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते ती पश्चिम बंगालमध्ये उगम पावते पुढचा प्रश्न आहे बघा कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहेत तर या विंध्य रांगेमध्ये कैमूरच्या टेकड्या आहेत लक्षात ठेवा विंध्य पर्वतरांग भारताच्या पश्चिम भागात पसरलेली येथील सर्वात उंच ठिकाण अमरकंटके याची उंची किती बघा दहा अठ्ठेचाळीस मीटर इतकी किती दहा अठ्ठेचाळीस मीटर पुढचा प्रश्न बघा दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर अन्नाई मुडी कोणतं अन्नाई मुडी दक्षिण सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर अन्नय मुडी हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे कळसोबाई पुढचा प्रश्न काय बघा पांबम बेटे कोणत्या दोन देशाच्या दरम्याने ते बघा भारत आणि श्रीलंकाच्या दरम्याने कोणत्या भारत आणि श्रीलंका हिमालय पर्वत रांगाच्या गाभा खडकांनी बनलेला आहे तर हिमालय पर्वत रांगाचा गाभा कनाश्म खडकांनी बनलेला आहे कोणत्या कनाश्म खडकांनी पीर रांग आणि धावलाधार रांगेचा सामावेश हिमालयातील कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये तर लक्षात ठेवायचंय लघु हिमालय ऑप्शन क्रमांक दोन लघु हिमालय विसंगत या ठिकाणी आपल्याला घटक ओळखायचा आहे भोपाळ जयपूर लखनौ आणि इंदोर इंदोर हे बघा या ठिकाणी शहर आहे बाकीच्या सगळ्या राजधानी आहेत संपूर्णपणे सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे तर बघा सिक्कीम हे राज्य संपूर्णपणे सेंद्रिय शेती करणारे प्रयागराज हे कोणत्या शहराचं नाव आहे तर प्रयागराज हे बघा अलाहाबाद या शहराचं नवीन नाव आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील दक्षिण रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ती चेन्नई या ठिकाणी भारतातील दक्षिण रेल्वेचं मुख्यालय स्थिती बघा लेपचा आणि ही भाषा प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी बोलली जाते ती सिक्कीम या ठिकाणी बोलली जाते कुठं सिक्कीम या ठिकाणी जी भारताला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष पूर्ण झाले तर पंच्याहत्तर महाराष्ट्र पोलीस महासंचालक कोण आहेत महाराष्ट्र पोलीस महासंचालक खालीलपैकी कोण आहेत तर रजनी शेठ लक्षात ठेवा रजनी शेठ आहेत विवेक फणसाळकर कोण आहेत बघा तर मुंबई पोलीस आयुक्त आहेत लक्षात ठेवा मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत विवेक वी, फणसाळकर आहेत नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्र पोलिस दलातील पहिल्या आयर्न उमन कोण आहेत पहिल्या आयर्न उमन कोण आहेत तर अश्विनी देवरे ऑप्शन क्रमांक सी अश्विनी देवरे आहेत स्टॅच्यू ऑफ नॉलेज खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे स्टॅच्यू ऑफ नॉलेज तर बघा लातूर या ठिकाणी बघा स्टॅच्यू ऑफ नॉलेज लातूर या ठिकाणी स्थित आहे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत महत्वाचा प्रश्न आहे तर मंगल प्रभात लोढा इथं बघा म म अनुसार म वर पण या ठिकाणी बघा असाचे म्हणून मंगल प्रभात लोढा ही लक्षात ठेवायचे मुंबई उपनगर मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री विचारलं तर मुंबई जिल्ह्याचे आहेत बघा दीपक केसरकर ऑप्शन क्रमांक बी दीपक केसरकर हे मुंबई जिल्ह्याचे आहेत पुढचा प्रश्न आहे बघा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत आपल्या सर्वांना आहे देवेंद्र फडणवीस लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत नुकतेच इसुराने वनओ वेब या कंपनीचे किती उपग्रह लाँच केले तर छत्तीस उपग्रह या ठिकाणी लाँच केले होते किती छत्तीस चिपी विमानतळाला खालीलपैकी कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे तर बघा ऑप्शन क्रमांक बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव देण्यात आहे बी सी सी आयचे चे नवीन अध्यक्ष कोण आहेत रॉजर बिनने आपण आत्ताच बघितलं नेक्स्ट हे बघा राज्य आणि जे काही मुख्यमंत्री यातील आपल्याला चुकीची जोडी या ठिकाणी ओळखायची तर ओडिसाचे बघा अरुण पटनायक ही बघा चुकीची जोडी बाकी बघा छत्तीसगडची बरोबरी भूपेश बघेल अरुणाचल प्रदेशचे बघा प्रेमा खांडू मनुमूर्चे बघा एन बिरेन सिंग पुढचा प्रश्न आहे फाय जीमधील जी म्हणजे काय असतो तर आपल्या सर्वांना माहिती आहे जनरेशन ऑप्शन क्रमांक बी जनरेशन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीस भारताचं समारोप सोहळ्या सोहळ्याचं दुजोरा कोण होते तर कोण होते बघा ऑप्शन क्रमांक बी महत्वाचा प्रश्न आहे निखित झरीन आणि शरद कमल बघा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीस मध्ये भारताचे समारोप सोहऱ्याचे दुजर होते आणि शरद कमलला माहिती आहे आपल्याला आता एक पुरस्कार भेटलेला